टी मराठी तू तेव्हा तशी नऊ ऑगस्टच्या भागामध्ये अनामिका किचनमध्ये असते तेवढ्यातच ते ओल्ली येते म्हणते काय करताय अनामिका म्हणते इथं ब्रेड दिसला मग म्हटलं सँडविच करावं तेव्हा ओल्ली म्हणते नाही 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 आपणला माई मावशीला असं काहीच आवडत नाही हे काय ब्रेड मीच काढून ठेवलं होतं कारण यांना मी ब्रेड आणि जाम देणार आहे पण बाकीच्यांना मस्त मराठमोळा नाश्ता लागतो तेव्हा अनामिका म्हणते मग बरं मी काय करू त्या ओल्ली म्हणते काय करावं बरं मला पण प्रश्न पडला पण मी एक काम करते सगळ्यांना विचारून येते की कुठला नाश्ता करायचा तो वल्ली बाहेर जाते म्हणते माई मावशी तुम्हाला नाश्त्याला मेथीचे धपाटे चालतील ना सचिनला विचारते सचिन म्हणतो वल्ली तुला माहिती आहे मला काही पण चालतं मोठ्याने आवाज देतेन म्हणते भाऊजी तुम्हाला मेथीचे धपाटे चालतील ना नाश्त्याला तेव्हा सौरभ म्हणतो अगं चालतील काय पळतील आलोच आप्पा फोनवर बोलत असतात वल्ली जाते त्यांना हलवते आणि त्यांचा फोन पडतो आणि वल्ली ती झेलते वल्ली म्हणते आप्पा काय आहे फोन पडल ना धपाटे देऊ का आप्पा म्हणतात तू जर मला धपाटे दिले ना तर मी तुला रट्टे देईल वल्ली हस्ते म्हणते ते धपाटे नाही मेथीचे धपाटे एवढे खुश होतात म्हणतात मेथीचे धपाटे आपा म्हणतात म्हणजे लोखंडी तव्यावर ते असे तूप सोडून भाजलेले कर 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 आणि असा धपाटा झाला ना तो असा ताटलीत काढ आणि तो ताटलीत ठेवल्यानंतर हातकारतात आणि म्हणतात एवढा मोठा त्यावर लोण्याचा गोळा टाक वल्ली निघून जाते तरी चालूच असतं असा मस्त लोण्याचा गोळा वितळन आणि मग काय तो मस्त धपाट्यात जिरला ना मग काय खायला अशी मस्त मजा येईल आणि म्हणतात वल्ले तेव्हा वल्ली निघून गेलेली असते वल्ली येते म्हणते धपाटे अनामिका म्हणते धपाटे वल्ली हसते म्हणते हे धपाटे नाही खायचे धपाटे तेव्हा अनामिका म्हणते म्हणजे थेपले वल्ली म्हणते नाही थेपले आपण लाटतो आणि धपाटे आपण थापतो अनामिका म्हणते म्हणजे थालीपीठ तेव्हा वल्ली म्हणते नाही नाही थालीपीठ पण नाही थालीपीठ आपण तव्यावर थापतो ना हे जे धपाटे असतात ना ते आपण रुमालावर थापतो अनामिका विचारात पडते तेव्हा वल्ली म्हणते अगं बाई तुम्हाला धपाटे माहित नाही का तेव्हा अनामिका म्हणते नाही ना वल्ली आणि म्हणते तू सांगशील का मला वल्ली म्हणते ठीक आहे सांगते वल्ली म्हणते हाक आली का तुम्हाला अनामिका म्हणते नाही मला कसली हाक आली नाही वल्ली म्हणते वल्ली असा आवाज आलाय आणि म्हणते अहो आवा आपचा आवाज आलाय अगं बाई त्यांना औषधं द्यायची राहिले थांबा मी औषधं देऊन येते ती गेल्यानंतर अनामिका म्हणते धपाटे थांब फोन व्हिडिओ आणि फोन आणायला जाते अनामिका धपाट्याच्या तयारी लागते तेवढ्या ते तिला कॉल येतो की मीटिंग चालू झाली आहे तेव्हा अनामिका म्हणते थांबा थांबा मी ना लॅपटॉप आणते आणि लॅपटॉप चालू करते आणि म्हणते गुड मॉर्निंग मी अनामिका दीक्षित अनामिका धापाटे आणि मीटिंग दोन्ही एका वेळेस करत असते वल्ली डोकते आणि बाहेर जाऊन म्हणते मस्त आराम करूया ते आता तेवढ्याच सौर आलेला दिसतो आणि वल्ली लगेच हाताला पकडून आईग आईग करायला लागते आणि म्हणते चालले वाटतं होणाऱ्या बायकोच्या मागे गोंडा घोळायला आणि म्हणते आता करणार तिला मदत नाही वल्ली थांबव थांबव इकडे अनामिकाला काय धपाटे जमत नसतात पण वल्ली लगेच सौर म्हणते अहो भाऊजी थांबा ना जरा अप्पांचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे जाऊन बघता का जरा सौरव म्हणतो वल्ली माझ्याकडे काय आप्पांचं काम आहे त्या वल्ली म्हणते हा ते मला पण कळत नाही तेवढ्याच आप्पा येतात आणि सौरभ म्हणतो आप्पा बोला काम आपा आनि आनि काय काम आहे आप्पा म्हणते कुणाचं आणि कुठलं आणि काय काम होतं माझं सौरभ म्हणतो माझ्याकडे आप्पा म्हणतात काय काम होतं तुमच्याकडं माझं वल्ली खुणवत असते सौरव म्हणतं अहो आप्पा माझ्याकडे तुमचं काम होतं ना आप्पा म्हणते छेव माझं काही काम नव्हतं सौरव वल्लीकडे बघतो वल्ली हसायला लागते म्हणते वय झालं ना त्यांचं विसरले असतील सौरव आतमध्ये जातो तेव्हा अनामिका धपाट्यामध्ये पाणी ओतत असते सौरव हसायला लागतो तेव्हा अनामिका म्हणते हसा तू हस चांगली मज्जा घे सौरव म्हणतो हसू नको तर काय करू हे काय करताय तुम्ही अनामिका म्हणते धपाटे करण्याचा प्रयत्न तेव्हा सौरभ म्हणतो आओ तुम्ही हा धपाटे करण्याचा अयशस्वी प्रयत्न करताय सौरभ म्हणतो काय आहे मी अनामिका तुम्ही शिरा पोहे उपमा करत असताना मी तुमची काहीतरी मदत केली असते पण धपाटे मला पण येत नाही सौरव म्हणतो मग का घाट घातला तुम्ही ह्या धपाट्याचा अनामिका म्हणते व्हिडिओमध्ये त्यांनी तसंच सांगितलं की सर सरीत पीठ भिजवा तेवढ्यातच आप्पांचा आवाज येतो गेला का तव्यावर धपाटा अनामिका म्हणते सौरभ आता काय करू रे मी त्या सौरभ म्हणतो ऑर्डर मी मस्त थालपीठं ऑर्डर करतो ह्या कानाचं त्या कानाला पण कळणार नाही पण अनामिका नाही म्हणते ती म्हणते मी जमवते सौरभ तिच्या तोंडाचं पीठ पुसतो आणि निघून जातो इकडे आप्पा प्लेटमध्ये घेता घेता म्हणतात छान झालेली दिसतात आ थालपीठं वल्ली म्हणते अहो धाटे नाही आप्पा ते थालपीठं आहे तेवढ्यातच वल्ली पण हाताला पीठ घेऊन बाहेर येते त्या वल्ली म्हणते मला माहीत होतं अनामिका ताईला काय धापाटे जमणार नाही सगळे वल्लीकडे बघायला लागतात त्या वल्ली म्हणते हे पण छान आहे ना थालपीठं छान झालीत सौरव म्हणतो वल्ली नाश्ता गरम गरम आणि खुसखुशीत पाहिजे धापाटे काय आणि थालपीठ का काय काय आप्पा आप्पा म्हणतात बरोबर तेवढ्यातच माय मावशीचं लक्ष अनामिकाकडं जात आणि ते म्हणते अनामिका तू पण ये ना लवकर आमच्याबरोबर नाश्त्याला गॅस जवळ उभा राहून राहून थकली असेल ना अनामिका म्हणते नाही मावशी मी नाही केले थाल था के ना के हे थालीपीठं मावशी म्हणतात अगं आत्ताच सौरभ कौतुक करत होता की तू केले म्हणून अनामिका झालेला सगळा गोंधळ सगळ्यांना सांगते सगळ्यांना तिची खूप किव येते आणि वल्ली मात्र हसायला लागते मावशी म्हणतात अगं ठीक आहे ना मग तू जे काय केलं ते घेऊन ये आम्ही सगळे खातो अनामिका धपाटे घेऊन येते माईमावशी म्हणतात हे मोडलं आहे पण जळलं नाही आहे आप्पा घ्यायला लागतात आणि म्हणतात हे जळलं आहे पण मोडलं नाही ठीक आहे सचिन म्हणतो हे जळलं पण नाही आणि मोडलं पण नाही पण थोडंसं कच्चं आहे सगळेजण कौतुकाने हसतात अनामिका ऑफिसमध्ये जाते पण तिच्या कामामध्ये सगळा घोळ झालेला असतो तेव्हा सौरभ आणि तिचा वाद होतो तेव्हा सौरभ म्हणतो अशामुळं लॉस होतोय तेव्हा अनामिका म्हणते हां तुझा लॉस होतोय ना तेव्हा सौरभ म्हणतो माझा लॉस नाही होत माझ्या कंपनीचा लॉस होतो आणि ते मी असं होऊ देणार नाही सौरभ घरी आल्यानंतर अनामिकाच्या रूमला कडी असते तेव्हा तो म्हणतो मावशी तेव्हा माई मावशी म्हणतात अरे कधी येणार आई घरी तेव्हा सौरभ म्हणतो अजून आल्या नाही ह्या तेव्हा सचिन म्हणतो अरे आल्या का नाही हे तूच सांग तुम्हीच एकत्र जाता ना ऑफिसमध्ये तेव्हा सौरभ म्हणतो अरे ते दुपारीच निघाले ऑफिसमधून मुलगी म्हणते बाई दुपारी निघाल्या आणि अजून आल्या नाही तेव्हा सौरभ लाटवतं की तो म्हटलेला असता मी सानामेका घरचे कामं घरी आणि ऑफिसचे काम ऑफिसमध्ये घरचे कामं ऑफिसमध्ये आणलेले मला आवडणार नाही तेव्हा सौरभ लाटवतं की अनामेका म्हटलेली असते की तू जर अशी पार्टी बदलली तर मी सोडून जाईल तुला तर तुम्हाला काय वाटतं अनामिका ऑफिसमध्ये काम करत बसली असेल का तिच्या घरी गेली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद